माझी आई काली मी समजके हिच्या भावांना तिलाही नमन आणि इथे असलेल्या माझ्या सगळ्या ज्येष्ठांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज या व्यासपीठावरून बोलताना खूप छान वाटत आहे. घरच्या अंगणात येऊन बोलणं हा आनंदच काही और आहे, कारण या व्यासपीठाने आज जे मी काही पुढे करते आहे ते या व्यासपीठाने मला दिलेलं आहे हा माझा ठाम विश्वास आहे. कारण जेव्हापासून समजायला लागलं मी शरदंकन मला ऐकते आहे आणि या व्यासपीठाने वाचनाची गोडी दिली आणि वाचनाने कसं जगायचं ते शिकवलं. हाच विचार दिला, ज्यांच्या घरी अंधार असेल, ज्यांच्या घरी अंधार असेल अश्रू वाचून काहीच नसेल, त्यांच्यासाठी त्यांच्या घरी एक दिवा लाव. ते नाही वाद नाही अंधारात हात नाही, ते नाही वाद नाही अंधारात हात नाही, त्यांच्यासाठी त्यांच्या घरी एक दिवा लाव. कुठेतरी हीच कल्पना मनात रुजली होती. बाबांनी जे काही आयुष्य जगलं ते डोळ्यासमोर होतं. लग्नानंतर वरोऱ्याला मी गेलो, तिथे दुसऱ्या बाबांची भेट झाली, बाबा आवडले आणि या दोन्ही बाबांचा वारसा चालवण्याचा निर्णय आम्ही लग्न झाल्या घेतला. एक विशिष्ट वेळ यावी लागते प्रत्येक गोष्टीला. मुलं मोठे झाल्यानंतर आता ती वेळ आली आहे हे लक्षात घेतलं आणि लगेचच कामाला सुरुवात केली. पुन्हा एकदा साधना त्यांना भेटायला गेले. इच्छा होती की अभिमानात जाऊन अधूनमधून काहीतरी करावं, पण साधनाताई म्हणाल्या इथे येऊन तू किती करशील, त्यापेक्षा अकोल्यासारख्या ठिकाणी जाऊन तू आनंदमनीचा एखादा कोपरा का नाही वसवत. आणि तो कोपरा वसवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. अंधत्व ही एक फार मोठी समस्या आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. जे ऑपरेशन होतात सगळ्यांना असं वाटतं की नेत्रदान केलं की अंधांना दिसतं. असं झालं असतं तर ही खरंच खूप भाग्याची आणि सुदैवाची गोष्ट असते, पण दुर्दैवाने तसं होत नाही. नेत्रदानाचा उपयोग काही लोकांनाच होतो आणि असे अनेक बांधव आहेत की ज्यांना नेत्रदानाचा उपयोग होत नाही. आणि अशा मुलांसाठी मी काम करायचं ठरवलं. 7वीपर्यंत अंधशाळा आहे, तोपर्यंत त्यांना मोबिलिटी नसते, शाळेतच ते राहतात, ब्रेल लिपीतनं त्यांचं शिक्षण असतं. आणि 8वीनंतर मात्र त्यांना आपल्यासारख्या नॉर्मल शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागतं. आणि तिथे गेल्यानंतर यांच्या समोरचा अंधकार आणखीन गडद होतो, कारण फळ्यावरचं दिसत नाही, पाठ करून घेणारं कोणी नसतं, वाचून दाखवायला नसतं, लिहायचं म्हटलं तर ब्रेलची काही सामग्री नसते, ब्रेल पुस्तकं अवेलेबल नसतात. आणि निराश होऊन आपण जे चित्र नेहमी रेल्वेमध्ये बघतो की आवाज चांगला आहे, हुशार आहे, पण गाणं मागून हात समोर करतात. आणि आपणही सहानुभूतीची आणि दयेची भीक त्यांच्या हातावर ठेवतो. या हातामध्ये लेखणी फोकवायची या निर्धाराने मी काम सुरू केलं. आणि अकोल्यामध्ये अंधशाळा आहे, अनेक मुलं तिथे शिकतात, पण जेव्हा बाहेर पडतात तेव्हा शिक्षणाचा आधार जो असतो तो त्यांचा गेलेला असतो. शिक्षणाची गोडी संपून गेलेली असते. ती गोडी निर्माण करण्यामध्ये पहिले 2 वर्ष गेले, पण ती गोडी निर्माण करण्यात यश आलं. आणि या प्रत्येक टप्प्यावरती महाराजांची कृपा हा आमच्या दोघांचा एकच मंत्र आहे. हे काम व्हावं ही महाराजांची इच्छा आहे आणि त्यासाठीच आमच्या अगतीभोवतीची सगळी परिस्थिती त्यांनी तशी अनुकूल करून ठेवली आहे. आज जे लोक तुम्ही समाजसेवक म्हणून बघता त्यांना खूप संघर्ष करावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी. त्यामुळे आम्ही खरंच भाग्यवान आहे की माझं कुटुंब पूर्णपणे माझ्या या कार्यात सहभागी आहे. माझे दीर जाऊ सासूबाई मिस्टर आम्ही दोघांचाच निर्धार असल्यामुळे आम्ही सगळंच हे काम करतो. माझे मुलं आता नव्याने आलेली सून सगळेजण या कामामध्ये माझ्यासोबत आहेत आणि म्हणूनच हे काम सुरू आहे. 8वीपासूनची मुलं आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा पहिले 2 वर्ष त्यांना थोडंसं बेसिक नॉलेज द्यावं लागतं, कारण गणित इंग्लिश या कुठल्याच गोष्टींचा त्यांचा संबंध नसतो. ते बेसिक नॉलेज दिल्यानंतर 10वीला जेव्हा हे बसतात तेव्हा आम्ही त्यांचा सगळा अभ्यास करून घेतो. मी स्वतः ब्रेल लिपी शिकले पण मला त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही, कारण यांना शिकवायचं ते आपलेच पुस्तक असतात आणि ते त्यांना वाचून दाखवायचे असतात. पण ह्या कामाची सुरुवात म्हणून मी ब्रेल लिपी शिकल्या होत्या. आणि हे करता करता पहिली बॅच जेव्हा माझी 12वी झाली तेव्हा माझ्याकडे 22 मुलं होते, मुलं मुली होते. आणि 22च्या 22 मुलं 85%च्या वरती मार्क्स घेऊन पास झाले पहिली बॅच. आणि त्यांना असं वाटलं की हे होऊ
काहीच नाहीये, आवड तर मुळीच नाहीये. आणि पण हा क्षण माझ्यासाठी जरी खूप आनंदाचा होता तरी मुलं मात्र उदास होते. आणि त्याचं कारण मला कळत नव्हतं. मी विचारलं तेव्हा सांगितलं, तेव्हा ते गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहत होते सगळेजण. आणि जेव्हा मी कारण विचारलं की आज इतकी खुशी आहे, इतका खुशीचा दिवस आहे, इतका खुशीचा क्षण आहे, तुम्ही का असं दिला, तेव्हा ते म्हणले की आता आम्हाला राहायला जागा नाही, शिकून फायदा काय, आम्हाला आता गावाकडे परत जावं लागणार. आणि कुठलाही मागचा पुढचा विचार न करता म्हटलं, नाही तुम्ही परत जायचं नाही, आम्ही तुमची राहायची सोय करणार. मला सांगायला जराही कमीपणा नाही आहे की आमच्या घरच्या बँकेच्या पासबुकामध्ये आजही 500 रुपयाच्या वरती पैसे नाही. ही आमची आर्थिक परिस्थिती, पण आम्ही तसे खूप श्रीमंत आहोत. आणि त्या श्रीमंतीच्या भरोशावरच मी शब्द दिला मुलांना की हो, मी तुमचा राहण्याचा आणि सगळा खर्च करणार. कसं करणार माहीत नव्हते, कुठून येणार माहीत नव्हतं, पण महाराजांचा वरदहस्त आहे हा विश्वास होता. आणि तेच झालं, हळूहळू असे लोक जुळत गेले की मुलांचं हॉस्टेलही सुरू झालं. सुरुवातीला 10-12 मुलं राहिले, त्यांचा खर्च होत गेला, सगळं निघत गेलं. आणि असं करता करता 4 बॅचेस झाल्या, तिच्या BA झाल्या, DEd होऊन नोकरीला लागल्या. काही मुलं आता बँकेच्या परीक्षेची तयारी करतायत, आमचं स्वतःचं ऑर्केस्ट्रा आहे. आणि हे करताना काही मुलं असे आहेत की ज्यांना BA होऊनही पुढे काय हा प्रश्न आहे की नोकरी कुठे करणार. नोकरी हा प्रश्न आपल्यासारख्यांच्या समोर आहे, तर या मुलांना तर विचारायलाच नको. त्यामुळे यांच्यासाठी पण व्यवसाय सुरू करायला हवा या विचाराने. आणि असं होतं की माझ्या मनात विचार आला की आपण या मुलांसाठी काय करू शकतो. आणि तो विचार आला की ती पूर्तता करणारे लोक आपोआप माझ्या भेटीला येतात. आणि तसंच झालं, व्यवसाय सुरू करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा ही मुलं द्रोण पत्रावळी पेपर डिश बनवू शकतात हे ऐकून माहिती होतं. आणि म्हटलं हा व्यवसाय आपण करू शकतो. लाखाधिक लाखाच्या मशीन आहे, कुठून येतील माहीत नव्हतं. थोडासा मला लेखणीचा फायदा होतो, आईकडनं लिखाणाचा संस्कार आलेला आहे, आईला इथे ओळखणारे सगळे लोक ते जाणत असतील. तो वारसा चालवताना खरंच खूप आनंद होतो. आणि माझ्या प्रत्येक शब्दातनं आईचं लिखाण ओझळतं हा मला विश्वास आहे. त्या लेखणीनेच मला 1 नाही, 2 नाही, तर 3 मशीन मिळवलेल्या. आणि आज यांच्या एका मित्रांनी आम्हाला एक जागा पण दिली आणि तिथे आमचा वर्कशॉप सुरू झाला. आणखी काय करायचं, मुली पण माझ्या घरी खूप आहेत. आज इथे पण 4 मुली आणि आम्ही सगळेजण मिळून 13 जण इथे आलेलो आहोत. या सगळ्या मुलांसाठी ही सुद्धा खूप दुर्मिळ गोष्ट आहे की एखाद्या व्याख्यानाला जाणं, एखाद्या कार्यक्रमात जाणं, सहभागी होणं, त्या सगळ्यांच्यासाठी खूप दुर्मिळ गोष्टी आहेत. आणि या गोष्टी यांना सहजतेने मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. या मुलींसाठी काय करायचं, म्हणून आत्ता 4-5 महिन्यापूर्वी मी चॉकलेट्सचं पॅकिंग घेतलं. आणि त्याच्यामध्ये कुठलाही कमर्शियल व्ह्यू न ठेवता आणि आर्टिफिशियल इसेन्स न टाकता गुलकंद, तांबूल अशा सगळ्या पंचखाद्य अशा गोष्टी टाकून आम्ही चॉकलेट्स बनवतो. आणि सुदैवाने त्याला सुद्धा मला छान रिस्पॉन्स मिळतोय. जेव्हा मला प्रमोददादांनी व्याख्यानमालेची पत्रिका पाठवली तेव्हा डॉक्टर लहानेंचं आजचं व्याख्यान मी बघितलं आणि असं वाटलं की या ठिकाणी आपण गाव हे नव्हतं माहिती की मला तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळेल. ही पण मला असं वाटतं महाराजांची कृपा. पण मी म्हटलं की लहाने सरांचं व्याख्यान आहे आणि माझा सुद्धा विषय डोळ्यांचाच आहे, तर मी या मुलांसाठी ज्या वस्तू बनवल्या आहेत त्याचा स्टॉल मी इथे लावेल आणि माझ्या बाहेरच्या लोकांना हट्ट करेल की तुम्ही या वस्तू घ्या आणि माझ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. आणि प्रमोददादांनी त्याला लगेचच होकार दिला आणि आज आम्ही इथे या सगळ्या वस्तू घेऊन आपल्या अंगणात माझ्या अंगणात आली आहे. हे सगळे मुलंही माझ्यासोबत आहेत, खूप छान शिकतात. आमचं हॉस्टेल आहे, एका ब्लाइंड मुलीची आई त्या पण इथे आलेल्या आहेत, त्या आमच्या केअरटेकर आहेत. आणि या सगळ्या मुलांसोबत एकत्र आम्ही सगळे तिथे राहतो. त्यांच्या मुलीसोबत या सगळ्या मुलांना पण छान जेवण खाऊ घालतात, चहा नाश्ता जेवण सगळं त्यांचं करतात. आणि एक वेगळा आदर्श या माध्यमातनं आम्ही लोकांच्या समोर आणला आहे. कारण मुलगा मुलगी म्हटलं की फक्त लफडे आणि काहीतरी असंच असं वाटत आहे, पण हे मुलं मुली इतकं छान राहतात. एक त्यांनी राखी बांधली भावांना आणि ज्या मुलांना बहिणी नाही आहे त्यांना तो क्षण इतका आनंदाचा होता की आम्हाला आता बहिणी मिळाल्या. या छोट्या छोट्या गोष्टी खरंच जगायला खूप बळ देतात. आणि हे बळ घेऊनच आम्ही असंच पुढे चालत राहणार आहे. मुलांची संख्या खूप आहे. आम्ही आत्ता आदिवासी पाड्यावर्षा 2 मुली दत्तक घेतो आहोत, 1 लिखी आहे, अजून 1 घेतो आहोत.
आणि हा सगळा खर्च आम्ही या माध्यमातून करतो आणि मला खात्री आहे कारण त्या मुलांचं भाग्य आहे की चांगल्या लोकांच्या हातून त्यांचं शिक्षण व्हावं आणि ते भाग्य सगळ्यांच्या पदरी पडो हीच महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. काही मुलांना आम्ही विचार करतो आहे की पुन्हा एकदा त्यांची डोळे तपासणी करून वेतनदानाचा काही उपयोग होतो का पाहावं. पण आजपर्यंत 50 मुलं तरी होऊन गेले असतील पण त्यांच्यासाठी उपयोग झाला नाही. मग यांचा अभ्यास कसा असतो हे थोडस मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही जेव्हा यांना अभ्यास शिकवतो तेव्हा तोच अभ्यास आम्ही रेकॉर्ड करतो आणि जेव्हा ही मुलं हॉस्टेलला जातात तेव्हा ते प्रश्न रेकॉर्ड केलेले रिवाइंड करून करून ते उत्तर पाठ करतात आणि पाठ केलेले उत्तर लक्षात ठेवून परीक्षेच्या वेळेला त्यांना रायटर द्यावे लागतात. म्हणजे 12 मुलगा असेल तर 11 मुलगी किंवा मुलगा रायटर म्हणून द्यावा लागतो आणि ते रायटरला सांगतात आणि ते रायटर उत्तर लिहितात. म्हणजे आधी वर्षभर ऐकून पाठ करायचं आणि परीक्षेच्या वेळेला सांगून परीक्षा द्यायची. खूप अवघड आयुष्य आहे पण जिद्द आणि करून दाखवण्याची उमेद हे सगळ्या मुलांमध्ये खूप आहे. माझ्याकडची एक मुलगी जिला आम्ही मध्यंतरी योगासन आणि पण शिकवत होतो राज्यस्तरीय योगा स्पर्धेमध्ये डोळसांच्या सोबत ती प्रथम आली होती. आमच्याकडचे 3 मुलं 12 सलग 3 वर्ष विदर्भातनं महाराष्ट्रातनं ब्लाइंड विभागातनं पहिले आले आणि त्यांना रिलायन्स फाउंडेशनची स्कॉलरशिप मिळाली आणि आता ते मुंबईला उच्च शिक्षण घेत आहेत. हे सगळं सहज होऊ शकतं फक्त लागतो त्यांना आपल्यासारखे डोळसांचा हात आणि तो देणं मला नाही वाटत फारसं कठीण आहे. आज इथे असलेल्या माझ्या सगळ्या भावजयांना मी आग्रह करेन की आपल्याजवळ खूप वेळ आहे, 1 तास मला या कामासाठी द्या. तुम्ही का कुठेच बाहेर न पडता घरी बसून तुम्ही रेकॉर्डिंग करून दिलं चांगल्या पुस्तकांचं. जे आपण श्रवणीय आणि वाचनीय असे जे पुस्तक असतात ते आपण वाचतोच घरी, तेच पुस्तक जर का मोठ्याने वाचले आणि रेकॉर्ड केले तर ते चांगले पुस्तक या मुलांच्या कानावर पडतील. कारण वाचन संस्कार देतं हे कार्याच्या वसियांना सांगायला नको आणि म्हणून ज्यांची इच्छा आहे त्यांनी आमच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. आमच्या संस्थेतर्फे जे रेकॉर्डिंग केलं जातं ते मला सांगायला आनंद होतो की फक्त महाराष्ट्रातच नाही तर 4 राज्यांमध्ये माझं रेकॉर्डिंग करतं. अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान सगळे तिकडचे ब्लाइंड मुलं मला रेकॉर्डिंगसाठी पुस्तकं पाठवतात अभ्यासक्रमाचे आणि आम्ही त्यांना रेकॉर्डिंग करून पाठवतो. बँकेच्या परीक्षेचा सगळा अभ्यास रेकॉर्डिंग करून ठेवलेला आहे आणि जे मुलं बँकेची तयारी करतात त्यांना आम्ही ते रेकॉर्डिंग देतो. त्यांच्यासाठी वर्कशॉप घेतो ठिकठिकाणी, गणिताचं आणि रिझनिंग आणि सगळ्या ज्या गोष्टी बँकेच्या आहेत त्या त्यांना तिथे तज्ज्ञांकडनं शिकवल्या जातात. आणि हे सगळं नुसतं अकोल्यापुरतं मर्यादित राहिलं नाही, महाराष्ट्रभर हे काम पोहोचलं आहे आणि पुण्यामध्ये माझी मुलगी अनुजा ती सुद्धा हे काम तिथे खूप छान करते आणि फर्ग्युसन कॉलेजमधनं ती ग्रॅज्युएट झाली आणि तिने फर्ग्युसन कॉलेजमध्ये ब्लाइंड स्टडी सेंटर सुरू केलं आणि त्या माध्यमातून 300 मुलांसाठी तिचा ग्रुप आता काम करतो. हे सगळं होत असताना असंच वाटतं की समाजातले जितके डोळस लोक या कामामध्ये समोर येतील तितक्या मला असं वाटतं की संस्था बंद पडतील. खरंच मनापासून वाटतं की संस्था नको. प्रत्येक जणांनी याच्यात सहभागी झालं तर संस्था काढायची गरजच उरणार नाही. आपल्या आजूबाजूला जेव्हाही तुम्हाला कोणी अंध व्यक्ती दिसतील तर त्यांच्यासाठी दया आणि सहानुभूती घेऊन पुढे जाऊ नका. फक्त सहकार्याचा हात त्यांच्यासाठी तुम्ही समोर करा आणि तो कराल ही माझी खात्री आहे. इथे आमचा स्टॉल लागला आहे. आरती उके ही मुलगी माझ्या संस्थेची टीचर आहे आणि ती इथे सुद्धा आलेली आहे. खूप छान हे सगळेजण संस्थेमध्ये काम करतात, आपलं म्हणून काम करतात. कुठलाही कमर्शियल व्ह्यू या संस्थेमध्ये नाही आहे हे खरंच भाग्याची गोष्ट आहे आणि तो व्ह्यू पण नाही हीच महाराजांची चरणी प्रार्थना. फक्त इथे ज्या बनवलेल्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत, त्या सगळ्या ब्लाइंड मुलांनी आणि मुलींनी बनवलेल्या आहेत. फक्त मशीनच्या आम्ही यांना जाऊ देत नाही, बाकी सगळे हे मुलं करतात आणि त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या जिद्दीला आणि त्यांच्या शिक्षणाला आपला हातभार लावाल याच खात्रीसह मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. धन्यवाद.